नमस्कार मित्रांनो, मी मराठी यूट्यूब चॅनल वर मी प्रवीण पाटील आपले स्वागत करतो। मित्रांनो, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्था मार्फत मुलींच्या सबलीकरणासाठी वेगवेगळ्या विकासाच्या योजना राबवल्या जातात, परंतु या योजनेची माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येत नाही। बऱ्याच योजनांमध्ये त्या मुलींना किंवा त्या मुलींच्या पालकांना आर्थिक लाभ मिळवून दिला जातो, तर अशाच 10 आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर मी मराठी यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मित्रांनो, पाहूया मुलींसाठीच्या 10 शासकीय योजनांची माहिती। मित्रांनो, आता आपण मुलींसाठीच्या 10 योजना आहेत त्या योजना बाबत आपण माहिती पाहणार आहोत। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमध्ये पहिली योजना आहे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना, आणि या योजनेची पात्रता एक मुलगी किंवा 2 मुलीवर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी आपणास 50,000 रुपयाची मुदत ठेव आणि 2 मुली असतील तर प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 ठेव, अशा प्रकारे हा लाभ या योजनेअंतर्गत मिळतो। यासाठी आपणास अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा महिला बाल विकास विभागाशी संपर्क साधावा लागेल। यासाठीचा हा JR आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये बदल करून सुधारित नवीन योजना लागू करण्याबाबत 1 ऑगस्ट 2017 हा JR आहे। तुम्ही पाहू शकता, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। सदर शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरून तुम्ही हा JR डाउनलोड करू शकता। त्याचा हा संकेत क्रमांक आहे। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमध्ये दुसरी योजना आहे अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना, आणि या योजनेची पात्रता आहे इयत्ता 5वी ते 12वी मध्ये शिकत असलेल्या मुली यांना ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी घर ते शाळा किंवा कॉलेज यासाठी मोफत पास, अशा प्रकारे या योजनेद्वारे आपणास लाभ मिळतो। यासाठी आपणास नजीकच्या ST डेपोशी संपर्क साधावा लागेल। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमध्ये तिसरी योजना आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, आणि या योजनेसाठी जी पात्रता आहे इयत्ता 5वी ते 12वी मध्ये शिकत असलेल्या मुली यांना ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी वार्षिक 600 रुपये शिष्यवृत्ती, अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो। यासाठी आपणास शाळा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा लागेल। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमधील चौथी योजना आहे मोफत सायकल वाटप योजना, आणि या योजनेसाठी पात्रता आहे इयत्ता 5वी ते 12वी मध्ये शिकत असलेल्या मुली त्यांना घर ते शाळा, त्यांचे घर ते शाळा अंतर कमीत कमी 5 किलोमीटर असायला हवे, यांच्यासाठी ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी मोफत सायकल अथवा सायकल खरेदीसाठी अनुदान, अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो। यासाठी आपणास पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा लागेल। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमधील 5वी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना, आणि या योजनेची पात्रता 0 ते 10 वयोगटातील कमाल 2 मुली यांच्यासाठी ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी 8.5% व्याजदर किंवा शिक्षणासाठी 50% रक्कम किंवा मुलीच्या 21व्या वर्षी संपूर्ण रक्कम काढता येते, अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो। यासाठी आपणास जवळचे पोस्ट ऑफिस किंवा कोणतीही राष्ट्रीयकृत या बँकेशी आपणास संपर्क साधावा लागेल। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमधील 6वी योजना आहे जिजाऊ वसतिगृह योजना, आणि या योजनेची पात्रता आहे महाविद्यालयीन मुली किंवा नोकरदार महिला यांना ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी वसतिगृहात मोफत भोजन व इतर सुविधा, अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे मिळतो। यासाठी आपणास महिला व बाल विकास विभाग यांच्याशी संपर्क साधावा लागेल। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमधील 7वी योजना आहे अस्मिता योजना, आणि या योजनेची पात्रता आहे किशोरवयीन मुली यांच्यासाठी ही योजना लागू होते। आणि या योजनेसाठी मोफत व अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन, अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो। यासाठी आपणास अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतशी संपर्क साधावा लागेल। मुलींसाठीच्या शासकीय योजनेमधील 8वी योजना आहे
उपस्थिती भत्ता आणि या योजनेची पात्रता आहे बीपीएल मुली एससी किंवा एसटी या कास्ट मधील मुलींसाठी ही योजना लागू होते आणि या योजनेसाठी शालेय उपस्थिती नुसार प्रतिदिन 2 रुपये उपस्थिती भत्ता अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो. यासाठी आपणास शाळा मुख्याध्यापक किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल. मुलींसाठीच्या शासकीय योजनेमध्ये 9वी योजना आहे स्वसंरक्षण कराटे कुंकू क्लास आणि या योजनेची पात्रता आहे 5वी ते 12वी मध्ये शिकत असलेल्या मुली यांना ही योजना लागू होते आणि या योजनेसाठी मोफत स्वसंरक्षण शिक्षण अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो. यासाठी आपणास गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल. मुलींसाठीच्या शासकीय योजनेमधील 10वी योजना आपण पाहत आहे मोफत गणवेश योजना आणि या योजनेची पात्रता आहे सरकारी शाळेतील 5वी ते 8वी मध्ये शिकत असलेल्या मुली यांच्यासाठी ही योजना लागू होते आणि या योजनेसाठी वार्षिक 2 गणवेश अथवा गणवेश खरेदीसाठी अनुदान अशा प्रकारे हा लाभ या योजनेद्वारे आपणास मिळतो. यासाठी आपणास शाळा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा लागेल. अशा प्रकारे आपण मुलींसाठीच्या 10 शासकीय योजनांबाबत संपूर्ण माहिती बघितली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.